नमस्कार. BA भाग एकच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य अभ्यासत आहोत. या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार, त्याचबरोबर शासनविषयक अधिकार, त्याचबरोबर कायदेविषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार आणि अर्थविषयक अधिकार इत्यादी अधिकार राष्ट्रपतीचे आपण बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपल्याला राष्ट्रपतीचे सैन्यविषयक अधिकार आणि कार्य बघायचे. यालाच आपण लष्करविषयक अधिकार किंवा कार्य असं सुद्धा म्हणू शकतो. आपल्याला माहीत आहे की भारताचा जो राष्ट्रपती आहे हा भारतीय सैन्य दलाचा, तीनही सैन्य दल आपल्या देशामध्ये आहे, भूदल, नौदल आणि वायुदल, या तीनही दलाचा राष्ट्रपती हा सरसेनापती असतो. आणि सर्वोच्च सरसेनापती या नात्याने राष्ट्रपतीला काही लष्करविषयक अधिकार हे घटनेनुसार प्राप्त झालेले. जसं आता पहिला आपल्याला सांगता येईल की राष्ट्रपतीला सैन्यातील तीनही विभागाचे प्रमुख, जे भूदलाचे प्रमुख असतात, नौदलाचे प्रमुख असतात आणि वायुदलाचे प्रमुख असतात, यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे. त्याच्याचबरोबर जे इतर अधिकारी, त्यांच्या खालच्या रँकचे जे अधिकारी असतात, त्यांची नियुक्तीसुद्धा करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला घटनेने दिलेला आहे. कारण लष्कराचा सरसेनापती किंवा सर्वोच्च प्रमुख हा राष्ट्रपती असतो, या नात्याने राष्ट्रपतीला हे अधिकार प्राप्त झालेले आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्याबरोबर सैन्याला कधी सूचना आणि मार्गदर्शन करायचं असेल तर अशा प्रसंगी राष्ट्रपती सैन्याला सूचना आणि मार्गदर्शन करण्याचं कार्यसुद्धा करीत असतो. त्याचबरोबर दुसऱ्या देशांशी भारताच्या वतीने लष्करी करार करण्याचा अधिकार. आपल्याला माहीत आहे की कोणत्याही प्रकारचे करार हे देशाचे पंतप्रधान करत असतात, परंतु देशाचे पंतप्रधानसुद्धा इतर देशाशी करार करत असताना राष्ट्रपतीच्या वतीने ते करार करत असतात. लष्करी कराराचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपतीच्या वतीने पंतप्रधान हे इतर देशाची काही लष्करी करार केल्याचे उदाहरण आपल्याला दिसून येते. त्याच्याचबरोबर दुसऱ्या देशाची करार रद्द करण्याचा अधिकारसुद्धा घटनेनं राष्ट्रपतीला दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे भारताच्या वतीने युद्ध आणि शांती किंवा शांती घोषित करण्याचा अधिकार. भारताचे इतर देशांशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा शत्रुत्वाचे संबंध असेल तर अशा प्रसंगी युद्ध जाहीर करण्याचा, त्याचबरोबर शांती घोषित करण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतीला दिलेला आहे. युद्ध सुरू असताना युद्ध थांबवायचे असेल, शांतता घोषित करायचं असेल तर तो थांबवण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतीला दिलेला आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रपतीला लष्कर प्रमुख या नात्याने काही अधिकार प्राप्त झालेले आहे. परंतु हे सगळं अधिकारचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की राष्ट्रपती सर्व अधिकार हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरतो. त्याचबरोबर सैन्यविषयक अधिकारात राष्ट्रपतीने घेतलेल्या निर्णयाला संसदेची म्हणजेच पार्लमेंटची संमती मिळणं काय असते आवश्यक असते. राष्ट्रपती स्वमताने वरील सगळे निर्णय घेऊ शकत नाही. वरील निर्णयासाठी त्या दोन्ही गोष्टींची राष्ट्रपतीला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागतो, त्याचबरोबर संसदेची संमती त्याला असणंसुद्धा काय आवश्यक आहे असं घटनेत तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर सहावा अधिकार आहे संकटकालीन किंवा आणीबाणीविषयक अधिकार. आपल्याला माहीत आहे की घटनेचं कलम तुम्ही जर 352 राष्ट्रीय आणीबाणी, 354 राज्य आणीबाणी आणि 352 356 आणि 352 नुसार आपल्याला देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागल्याचे उदाहरण, देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी हे 352 कलमानुसार लावता येते, 356 कलमानुसार राज्य आणीबाणी म्हणजे राज्यामध्ये एखादा संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा आणीबाणीविषयक परिस्थिती निर्माण झाली असेल तर राष्ट्रपती 356 कलमनुसार राष्ट्रपती राज्यामध्ये आणीबाणी लावू शकतो. आणि आर्थिक आणीबाणी जे अजूनही देशामध्ये लागलेली नाही परंतु 360 कलमानुसार देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागून करण्याचासुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे. आता आपल्याला माहीत आहे की देशामध्ये बऱ्याच वेळा देशामध्ये आणीबाणी लागू झालेली आहे, राज्य आणीबाणीसुद्धा लागू झालेली आहे आणि राष्ट्रीय आणीबाणीसुद्धा लागू झालेली आहे. आणीबाणीविषयक आपल्याला थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे, सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. आता राष्ट्रीय आणीबाणी देशामध्ये केव्हा लागते, जेव्हा संकटाचे स्वरूप परिस्थिती लक्षात घेऊन आणीबाणी लावण्यात येते. आता राष्ट्रीय आणीबाणी केव्हा लागू होते, जेव्हा बाहेरील आक्रमण देशामध्ये होत असेल किंवा देशाअंतर्गतसुद्धा काही उठाव होत असेल आणि यामुळे देशाच्या
शांततेला, सुव्यवस्थेला आणि सुरक्षिततेला धोका पोहोचत असेल अशीच खात्री जर पंतप्रधानाकडून राष्ट्रपतींना झाली तर राष्ट्रपती राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आणीबाणी लावू शकते. त्याच्याचबरोबर राज्यस्तरावरचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की राज्याची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असेल किंवा राज्यात बहुमत प्राप्त पक्षाचं सरकार नसेल किंवा बहुमत प्राप्त सरकार नसेल शासन चालवण्यासाठी कोणत्याही जो बहुमताचा आकडा लागतो अशा प्रकारचा आकडा एकाही पक्षाजवळ नसेल तर अशा प्रकारची राज्यामध्ये आणीबाणी लावून देशा राज्याचा राज्यकारभार हा राज्यपालांच्या हातात चालला जातो किंवा राज्यपालांच्या हस्ते देशाचा राज्यकारभार हा आणीबाणीच्या परिस्थितीत चालवला जातो. राज्यात आणीबाणी लावण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतीला आहे. राज्यामध्ये पहिल्यांदा 6 महिन्यासाठी आणीबाणी ही लावण्यात येते. त्याच्यानंतर तिसरी आणीबाणी जी आहे आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी देशाची जेव्हा आर्थिक स्थिरता धोक्यात येते, देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येते, आर्थिक स्थिरता धोक्यात येते, देशाच्या आर्थिक परिस्थिती अतिशय कुमकुवत होते अशा परिस्थितीत घटनेच्या कलम 360 नुसार देशामध्ये जेव्हा काही आर्थिक संकट येईल तेव्हा घटनेच्या कलम 360 नुसार राष्ट्रपतीला देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि या परिस्थितीत मग वेगवेगळे अधिकार हे लागू होतात घटनेनुसार. राष्ट्रपतीला, लष्कराला आणि राज्यपालाला काही विशेष अधिकारसुद्धा या आणीबाणीच्या परिस्थितीत प्राप्त होतात. ते कसे प्राप्त होतात, कोणत्या पद्धतीने आणीबाणीच्या परिस्थितीत तरतुदी घटनेमध्ये केलेल्या आहे या सगळ्यांचा सविस्तर अभ्यास आपल्याला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासाचा आहे. तत्पूर्वी तुम्ही राष्ट्रीय आणीबाणीविषयक जे अधिकार आहे ते सविस्तर पुस्तकातून वाचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.